बहुचर्चित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सध्या रंगतदार वळणावर येऊन ठेपल्याचे पाहायला मिळते. शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांच्यात हा तिरंगी सामना होतोय. जैन विरुद्ध मराठा हा नेहमीचा वाद, उजदाराचा प्रश्न, यापैकी नेमक्या कोणत्या मुद्द्याकडे या निवडणुकीचा कल राहील यावर येथील गणित ठरू शकते. अर्थात माने व शेट्टी याच्या संघर्षात सत्यजित पाटील यांचा लाभ होईल का हे पाहण्यासाठी हातकणंगले मतदारसंघाचे वैशिष्ट्य, तेथील समीकरणं, याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर प्रारंभी काँग्रेसचे त्यानंतर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले, मात्र 2009 निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ निविदता माने यांच्याकडून खेचून आणला. 2014 सुद्धा शेट्टी यांनी येथून निवडणूक जिंकली. कधी महायुतीच्या तर कधी आघाडीच्या सहाय्याने निवडणूक समीकरणं जुळविणाऱ्या शेट्टी यांनी या खेपेला स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शेट्टी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा अपेक्षित होता, मात्र आघाडीच्या बॅनरखाली त्यांना लढायचे नव्हते. ठाकरे सेनेने त्यांना मशाल चिन्हावर लढण्याची ऑफरसुद्धा दिली होती, मात्र त्या शेट्टी तयार झाले नाहीत. त्यामुळे शिवसेनेने माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांना रिंगणात उतरवलं आहे. इकडे शिंदे गटाचे धैर्यशील माने यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. खरे तर त्यांच्या उमेदवारीवरून सुद्धा बराच खल सुरू होता. त्यांच्याऐवजी त्यांच्या मातोश्री निविदिता माने यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती, मात्र अखेर धैर्यशील यांचीच उमेदवारी कायम ठेवण्यात आली. माने यांच्याबद्दल मतदारसंघात काहीशी नाराजी आहे. त्यांचे वक्तृत्व चांगले असले तरी कार्यक्षमतेत त्यांची पाठी कोरी असल्याचं म्हटलं जातं. त्यात गद्दारीचाही शिक्का पसल्याने त्यांच्यापुढे अडचणी आहेत. असं असलं मराठा उमेदवार व इचलकरंजी शिरोळ हातकणंगले या भागातील माने घराण्याचे वर्चस्व याचा त्यांना लाभ होऊ शकतो. मागच्या वेळी राजू शेट्टी व माने यांच्यातील लढत ही मराठा विरुद्ध जैन अशीच झाली होती, त्याचा माने यांना फायदा झाला. यावेळी माने यांच्याशिवाय सेनेचे सत्यजित आखाड्यात आहेत. तसेच वंचितने सुद्धा DC पाटील या जैन समाजातील नेत्यास उमेदवारी दिले. ते पूर्वी भाजपात होते, तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. मागच्या निवडणुकीत वंचितने 100,000 मतं घेतली होती. यावेळी पाटील यांचा हा वैयक्तिक प्रभाव, वंचितची मते 1 झाली तर तो आकडा कितीवर पोहोचणार आणि तो कुणाला मार्ग ठरणार हे सांगणे अवघड आहे. हातकणंगलेमधील 4 विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापुरात येतात. शहावाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ हे 4 मतदारसंघ कोल्हापुरात, तर इस्लामपूर व शिराळा हे मतदारसंघ सांगलीतील येतात. शहावाडीत जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे आमदार आहेत. हातकणंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवाळे, इचलकरंजी ताराणे आघाडीचे प्रकाश आवाळे, शिरोळमध्ये अपक्ष राजेंद्र पाटील एडरावकर, इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील, शिराळामध्ये राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आमदार आहेत. एडरावकर शिंदे गटात आहेत. कोरे भाजपाशी जवळीक साधून आहेत. जयंत पाटील व मानसिंगराव नाईक हे सत्यजित यांचे नातलग आहेत. सत्यजित यांचे वडील बाबासाहेब पाटील सरोडकर हेही आमदार होते, त्यामुळे शाहूवाडीसह इस्लामपूर शिराळ्यात त्यांचा जोर आहे. राजू शेट्टी हे साखर सम्राट विरुद्ध शेतकरी या वळणावर ही निवडणूक नेण्यास प्रयत्न करत आहेत. तसे झाले तर शेट्टींना फायदा मिळतो हा इतिहास आपल्याला माहीत आहे. त्यामुळे उजदाराच्या प्रश्नाकडे निवडणूक जाणार का हे पाहावं लागणार आहे. या निवडणुकीत जातीय समीकरणं पुन्हा निर्णायक ठरू शकतात. 2 जैन व 2 मराठा असा हा चौरंगी संघर्ष झाला तर त्यात कोण निवडून येईल हे शेवटपर्यंत सांगता येणार नाही अशी स्थिती सध्या तर दिसते. हां, असं असलं तरी माने व शेट्टी यांच्या भांडणात ठाकरेंचे शिलेदार असलेल्या सत्यजित पाटील यांचासुद्धा लाभ होऊ शकतो असे गणित मांडले जाते. प्रत्यक्षात निवडणुकीत काय होणार हे निकालांती आपल्याला कळणारच आहे. तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक, कमेंट, शेअर करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.